सभापती महोदय मला खरं तर निवेदन आलं नाही ही बाब आपल्या निदर्शनास आणून देतो हे उचित नाही आहे पण मला निवेदन नंतर दिलं तरी चाले माननीय राज्यपाल महोदयाने केलेले सहाय्यक गट ब राजपत्रित उपसंचालक गट अ राजपत्रित या पदाचे सेवाप्रवेश नियम तात्काळ नियम प्रसिद्ध बाबत। सेवा सेवाप्रवेश नियमांना विभागाचे सचिव मंत्री मुख्यमंत्री राज्यपाल महोदयांनी अंतिम मान्यता मिळाल्यानंतर ते प्रसिद्ध करावे लागतात प्रसिद्ध केल्यानंतर जर काही बदल करायचा असेल तर ते पुन्हा पूर्ण प्रोसिजर करावे लागते पण मान्यता मिळालेले प्रवेश नियम बेकायदेशीर रोखून धरता येत नाही हे ये नियमातील कायद्यातील तरतूद आहे या प्रकरणात प्रवेश नियमांना राज्यपालांनी दोन हजार तेरामध्ये अंतिम मान्यता दिली पण विभागाने ते प्रसिद्धच केले नाही सात वर्ष झाले तरी अजून ते प्रसिद्ध झालेलं नाही आहे तरी दोन दोन हजार तेरामध्ये मान्यता मिळालेले सहाय्यक संचालक उपसंचालक पदाचे सेवा प्रवेश नियम येत्या दोन दिवसात प्रसिद्ध करणार का अंतिम मान्यता मिळालेले सेवा प्रवेश नियम बेकायदेशीर रोखून धरण्यास कोण जबाबदार आहे त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करणार का आणि सेवा प्रवेश प्रसिद्ध केल्यानंतर या विभागाने केलेल्या बेकायदेशीर कारवाईची चर्चा करण्यासाठी मंत्री महोदयांनी संबंधिताबरोबर माझ्यासह बैठकीला बोलवणार का सभापती महोदय हे काही बेकायदेशीरपणे थांबवण्यात आलेलं आहे सन्माननीय सदस्य महोदयांनी जी बाब आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे की हे राज्यपालांनी एकदा आदेश जारी केल्यानंतर त्यानंतर मग याच्यामध्ये विलंब का होतो आहे तर मला आपल्याला हे इथं सगळ्यांनाच सांगितलं पाहिजे की संघटना ज्या आहेत यांनी याच्यावर काही या आक्षेप नोंदवलेले आहेत त्या आक्षेपांना शासनस्तरावर त्याच्यामध्ये सुनावणी करून त्यांच्या आक्षेपांना न्याय देण्यासंदर्भामध्ये कारवाई सुरू आहे हे या अगोदरच निश्चित झाले असते सभापती महोदय पण गेल्या वर्षभरापासून कोरोना आ, या अनुषंगाने सगळ्याच या कामांना थोडीशी दिरंगाई झाली आहे हे मी मान्य करतो पण येणाऱ्या अधिवेशना अगोदर ते दोन दिवसात होणं शक्य नाही पण येणाऱ्या अधिवेशना अगोदर यामध्ये आम्ही कारवाई करू आणि त्यात समजा काही कारवाई करण्यामध्ये विलंब झाला तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई देखील करू